शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उन्हाळ्यात बरेच शेतकरी शेतात गाळ माती टाकतात, त्यामुळे शेतात गाळ माती टाकणं हे काही नवीन नाही। उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी किंवा एखाद्या तलावातील पाणी कमी झालं तर अशा ठिकाणचा गाळ मोठ्या प्रमाणात शेतात टाकला जातो। गाळ टाकणं हे मातीच्या सुपीकतेसाठी खूप महत्वपूर्ण असून गाळ भरघोस उत्पादनासाठी सुद्धा फायदेशीर आहे। मात्र गाळ माती कोणत्या जमिनीत मिसळावी, किती प्रमाणात मिसळावी, याशिवाय माती मिसळताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती नसल्यामुळे गाळ मातीचा अपेक्षित परिणाम मिळत नाही। त्यामुळे गाळ माती मिसळताना नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया। शेतात मिसळण्याच्या गाळ मातीचं आणि ज्या शेतात गाळ माती वापरायची आहे त्या ठिकाणच्या मातीचं भौतिक व रासायनिक पृथक्करण करण्यासाठी सुरुवातीला मातीचं परीक्षण करून घ्यावं। सर्वसाधारणपणे एप्रिल मे महिन्यात शेतात गाळ माती मिसळावी। गाळ माती वापराचा चांगला परिणाम साध्य करण्यासाठी फक्त गाळ माती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी। हलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीमध्ये गाळ माती वापरण्याला प्राधान्य द्यावं। गाळ माती व शेत जमिनीतील चिकन मातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निश्चित करावी, त्यामुळे गाळ मातीचा कार्यक्षम वापर करता येईल। सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल महिन्यात साठवण तलाव किंवा धरणातील पाणी आटतं, त्याचवेळी गाळ माती बाहेर काढून गाळ माती शेतात पसरावी। 5 वर्षातून एकदा साठवण पद्धतीतील गाळ माती बाहेर काढून शेतात पसरावी। हलक्या व मध्यम जमिनीत फळबाग लागवड करायची असेल तर खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये गाळ माती भरावी। गाळ मातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आणि 2.5 डेसी सायमन प्रति मीटर जास्त असल्यास अशी माती शेतात पसरू नये। पाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदून शेतात पसरू नये। चुनखडीयुक्त गाळ माती शेतात पसरण्यासाठी वापरू नये। अशा गाळ मातीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाची उत्पादकता घटते। या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेती मालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।